गुढीपाडव्याला दारिद्र्य रेषेखालील पत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देऊन त्यांचा सण गोड करण्याचा प्लॅन सरकारने आखलेला करा मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाने सरकारच्या योजनेवर पुरतं पाणी फिरवलं गुढीपाडवा दोन दिवसांवर आहे मात्र अजूनही सणापूर्वी हा आनंदाचा शिधा मिळेल याची शाश्वती कमी आहे अनेक ठिकाणी अजून शिधाच पोहोचला नाहीये काही ठिकाणी सामुग्री आली आहे मात्र त्यांचं वितरण करण्यासाठी कर्मचारीच नाहीये अगदी मोजक्या ठिकाणी शिधा पोहोचलाय त्यामुळे दोन दिवसात हा शिधा किती जणांपर्यंत पोहोचणार पाहणं महत्वाचं आहे आनंदाचा शिधा वाटप रखडल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला विरोधकांच्या टीकेला मंत्री शंभूराज देसाईंनी उत्तर पाहूया आनंदाचा शिधा कसब्यामध्ये पण वाटण्याचं काम झालं पण लोकांनी देखील दाखवलं ही दुर्दैवी आहे की फक्त घोषणा केली जाते कारण गेल्या वेळीच पण आहेत आनंदाचा शिधा हे किती लोकांना मिळालं कशा प्रकारे काही लोकांना मिळालं काही लोकांना रेशन कार्ड धारक नसताना देखील मोठ्या प्रमाणावरती वाटप केलं गेलं तर हा पॉलिटिकल गिमिक आहे पण नक्कीच चांगली गोष्ट होत असेल तर चांगलं आहे मी तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेला दिवाळीच्या वेळेलाही असंच काहीतरी सांगण्यात होतं लोकांपर्यंत काही पोचलं नाही म्हणजे हे सरकार आल्याच्या नंतरची आलेली दिवाळी दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांनी असंच काहीतरी सांगितलं होतं परंतु ते लोकांपर्यंत पोचू शकलं नाही त्यामुळे आनंदाचा सिधा हा तेच आनंद घेतात आहेत सरकारच आनंद घेत आहे बाकी लोकांना किती आनंद होणार आहे हे मला माहित नाही आनंदाचा शिदा काही ठिकाणी जिल्हा स्तरावरती पोट पोच करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आजच मी याच्या बाबतीत अन्न नागरी पुरवठा मंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे पण माझ्या माहितीनुसार गुढीपाडवा ते आंबेडकर जयंती या एक महिन्याच्या कालावधीमध्ये विविध भागांमध्ये राज्याच्या तो पोचवायचा एकाच वेळी पोचवायचा का टप्प्यात म्हणजे या महिन्याच्या कालावधीमध्ये पोचवायचा याच्या बाबतीत माननीय अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करून आपण त्याच्यावर निर्णय घेऊ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट